मध्य नगरी संपूर्णपणे राममय झालेली आहे. मात्र आज या ठिकाणी व्हीव्हीआयपी मोठ्या संख्येनं असणार आहेत. सेलिब्रिटींनी सुद्धा ही अयोध्या नगरी फुलून गेली आहे. थोड्याच वेळात राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी याच गेटमधून हजारो व्हीव्हीआयपी कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत. या ठिकाणी अनिल अंबानी आपल्याला पाहता येतात, यांच्यासह देशभरातले अनेक उद्योगपती आज या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. तर थेट अयोध्येच्या मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी. आपण राम मंदिराच्या एकदम आतमध्ये आहोत आणि याच गेटवरून सगळे व्ही आय पी जातात आणि आतमध्ये थोड्या सगळ्यात मोठी येते. आत्ता अनेक व्ही आय पी सध्या इथे येत आहेत आणि हे सगळे व्ही आय पी मंदिरात मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिकडे थांबणार आहे आणि त्याच्यानंतर पूजा होईल आणि त्याच्यानंतर जे साधू संत आहेत त्यांना करण्यासाठी पूजा करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी वेळ तर हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. वेगवेगळी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व्हीव्हीआयपींसाठीची वेगळी आसन व्यवस्था, वेगळा ब्लॉक आहे. तर देशभरातून आलेल्या साधू महंतांसाठी सुद्धा या ठिकाणी एक वेगळी आसन व्यवस्था करण्यात आलेली. अनिल अंबाली बासुरी स्वराज यांच्याशी या ठिकाणी संवाद साधताना दिसतायत. तर अनेक देशभरातले दिग्गज उद्योगपती, सेलिब्रिटी, बिग बी अमिताभ बच्चन असतील, भारतरत्न सचिन तेंडुलकर असतील, हे सगळेजण आज या अयोध्या नगरीत रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी, त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्या नगरीत पोहोचलेले आहेत. संपूर्ण मंदिराचा परिसर जो आहे तो आकर्षक असा फुलांनी सजवण्यात आलेला आहे. संपूर्ण शहर जे आहे ते सुद्धा अगदी सजवण्यात आलेलं आहे.